आमच्या मुख्य व्याप्ला आपण विराज बनवायचा आहे स्वराय ग्रुप नव दोन हजार चोवीस टेनिस क्रिकेट डॉट इन वर आउट कॉमेंट बॉक्स भोसले सर तर या पण दोन्ही संघ या ठिकाणी ठीक मुकेश धोडी साहेब आणि अय्या खान साहेबांना विनंती करू कृपया करून आमच्या मुख्य व्यावसायटावर या अय्या खान आणि मुकेशजी धोडी नक्कीच आम्ही जेव्हा पालघर बॉक्स प्रीमियर लीग केली पहिला वर्ष आम्ही खैराबाडकाच्या मैदानामध्ये वीर बिसा मुंडा मैदान त्या मैदानात पाहिलं तर संदीपची धोडी मिलीची धोडी आणि पूर्ण खैराबाडक धोडी परिवार पूर्ण खैराबाडक ग्रामस्थ अप्रतिमानं सपोर्ट केला होता त्यांच्या अनुषंगाने आपण पहिलं वर्ष गाजवला पालघर बॉक्स प्रीमियर लीग सीझन वन यावर सुद्धा आपण पाहूया येणाऱ्या काळामध्ये आपण ती लीग घेऊन येणार आहोत थोड्या दिवसामध्ये अनाऊन्समेंट केली जाईल आमची पाहिलं तर गोल्डन मॅन हार्ट कॅप्टन कुल अनिकेतची राऊत यांच्यामधून ती अनाऊन्समेंट असणार आहे वेळी आपण कॉमेंट्री बॉक्सकडे धन्यवाद तर या दोन्ही संघ सज्ज झालेत या ठिकाणी आपण पाहू शकतायत आणि कॉमेंट्री स्टुडिओमध्ये एक अप्रतिम आवाज एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आदरणीय जयजी भोसले आपल्या समवेत असतील अप्रतिम एक बुलंद आवाज आपण ऐकणार आहोत या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जयजी भोसले यांचा आवाज ऐकूया थँक यू व्हेरी मच प्रमोदजी शेडगे सर धन्यवाद युसुफजी सय्य सरांचा आवाज आपण स्पर्धेच्या माध्यमातून चला टाइम लिमिट्स आहेत आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले क्षेत्रक्षण परीत सोडून घ्या शाहिद सर आणि मुन्ना पठान सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आलेत अगदी त्याच वेळेला क्षेत्रक्षणाची सजावट करण्यात येईल कारण जिथे महत्वाची मॅच या मॅचचा जिंकला आहे अर्थात आर पी लायन्स या टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम निर्णय या मॅच मध्ये घेण्यात आलाय ज्या ज्या संघाने टॉस जिंकला त्या त्या संघाने प्रथम निर्णय घेत असताना पाहायला मिळाला पहिल्या एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला एक सर्वाधिक मोठी धावसंख्या पहिल्या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली वनश इलेवन उमरो संघाने सामना जिंकत असताना सकारात्मकतेने या स्पर्धेला सुरुवात केली आहे पहिले षडक गोलंदाजी मार्कवरती येत असताना गोलंदाज आपण पाहतोय आघाडीची जुडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन right मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल एंड वरती बॅटर आहे विनायक भोईर यांना आपण पाहतोय नॉन एंड वरती प्रतीक गरत आघाडीची जुडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सुशांत बजे आमच्या साथीला सुपदीला कुमरोईचा अजून एक चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वळ्यात पहिल्या षटकाला होईल सुरुवात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळेल बेस्ट ऑफ लक पहिला बॉल पडेल पहिला चेंडू लोअर फुलटोस वेगाने टाकला जिथे बॅटची आउट साईड घेतली आहे संतोष जाधव पहिल्या षटकाच्या दरम्यान पिण्याचा पहिला बॉल लोअर फुलटोस होता ड्रायव्हिंग लेन्थ वरती होता आणि अर्थात विनायक जिथे आपण पाहिलं ना विनायक साठी चांगल्या रीतीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला दुहेरीने सुरुवात केली आहे सकारात्मकता याही मॅच मध्ये असावी लागणार आहे कि ना आपला आत्मविश्वास चांगला असावा लागतो आपण म्हणतो ना की आज आयुष्याच्या पटलावरती यशस्वी राजा आहे तर आत्मविश्वास नावाचा वजीर आपल्याकडे असावा लागतो हा बॉल देखील लोअर फुलटोर होता पुन्हा एकदा ड्राई करण्यात आला ऑफ ड्राई करत असताना वाईट इस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय एकेरी दुहेरीची सांगड घातली जाईल या मॅचच्या दरम्यान कारण आपण जिथे पाहतोय सामना महत्वाचा राहील टॉस जिंकलाय प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय मैदानाच्या त्याच्या आतमध्ये आर पी लायन्स पी के कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून प्रतीक गरज आणि त्याच्या साथीला विनायक बोईर पहिल्या दोन बॉलवरती तीन वरती नॉट आउट करतोय विनायक पहिले दोन चेंडू फुलर लेन्स पाहायला मिळाले पुढचा बॉल यावेळेला लोअर फुल फुलटोज पुन्हा एकदा विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे वेगाने तिथे बिझी शेड्यूल पाहायला मिळालाय क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय विकेटला वेगाने चेंडूवरती येत असताना संतोष जाधव चांगल्या रीतीने कामकाज करतोय प्रत्येक बॉल उजव्या एसीच्या बाहेर एक प्री प्लॅन करत असताना त्याने गोलंदाजी केली आहे किंमणा रणनीतीबद्ध अशा रीतीचा कामकाज असावाच लागतो गोलंदाजाचा सटीक लेन्थँड लाईन वरती कामकाज केलाय संतोष बबन जाधव पुढचा बॉल डावी एसी सोडून जाणारा गोलंदाजाला दंडित करण्यात येईल सुरुवातीच्या कालखंडामध्ये व्हाईट बॉल आलाय संघाची धावसंख्या आहे ती पाच आठवण होते जी मात्र सुरुवातीचा कालखंड खुल्या गटामध्ये चांगल्या रीतीचं प्रदर्शन त्याने केलं अगदी कुर्ल्याची स्पर्धा लिलया त्याने गाजवली होती नगरसेवक चषक सातत्यपूर्ण चांगलं प्रदर्शन खुल्या गटाच्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळालं होतं तो पिण्या हा बॉल पुन्हा एकदा खोलात आहे ड्रायव्हिंग लेन्थ वरती से बॉल हातालेत ना विनायकला रूम दिला नाही सातत्यपूर्ण द दैन चेंडू टाकले नाहीत किमुना अगदी त्याच वेळेला फुलरलेनचे बॉल टाकलेत वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न इथे राहिलाय कटिबद्धता चांगली आहे गोलंदाजाची समय सूचकतेने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पिण्याला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये केवळ सहा आल्यात मोठा शोक अद्याप पाहायला मिळालेला नाही आहे प्रतीक गरत ऑन अ स्ट्राईक या वेळेचा बॉल बॅकअप झाल्यान क्षेत्ररक्षक आहे कोणती धाव मिळणार नाही आहे अप्दि आपला हजर दबाबी चांगल्या रीतीने मिळवून क्षेत्रक्षकाने दाखवला वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला धाव मात्र मिळालेली नाही आहे या बॉलवरती अर्थात डॉट बॉल आहे प्रत्येक डॉट बॉल जो आहे ना एक uh, मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करेल स्कोरबोर्ड हलत ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येक गरज आणि त्याच वेळेला विनायकने निश्चित केलेला पाहायला मिळालाय पुढचा बॉल अडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न लागला क्षेत्ररक्षक आहे डायरेक्ट हिट रन्स कम्प्लीट करण्यात आले आहे मैदानाच्या एक थरार नाट्य चित्त थरारक लढतीच्या दरम्यान पाहायला मिळालं क्षेत्रक्षकाचं कौतुक करेन मी फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळलेला हा स्ट्रोक धाव मिळाली ती एक डायरेक्ट हिट इथे करण्यात आलं आणि अगदी ही धाव एक चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे पहिल्या षटकाचा खेळ आलाय संपुष्टात सात धाबा धाव पलक्यावरती आहेत पावलेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार बॅटर्सला घेता आलेला नाही केवळ धाबा आहेत त्या सात बिनगडी बाद तो दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्क मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल बिशू या खेळाडूने अल्पावधीत यशाची उंच शिखर गाठली त्या पद्धतीने सुप्रिमोची कार त्याच्या नावावरती पाहायला मिळाली अगदी त्याच वेळेला एखाद्या छोट्याशा गावामधून तो आला आणि जाधवपाड्याचं नाव त्याने अगदी धानीव गावामधून येत असताना जाधवपाड्याचं नाव संपूर्ण भारत वर्षामध्ये अगदी प्रत्येकाच्या मुखावरती घ्यायला लावलं तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती विशू दाखवत असताना पहिला बॉल राहायचा मोर्द ने, हाफ ट्रॅकर ऑन साइडला ला पूल केलाय अनसक्सेसफुल राहिला शेत्रक्षच्या खाली टिपला झेल संपला फलंदाजाचा खेळ नाही आहे धाव संख्येला मेळ काय चालला हा खेळ पहिला खेळाडू झाला आहे पहिल्या बॉलवरती विकेट टेकर गोलंदाजाने विकेट मिळवली आहे विकेट मिळवणं आवश्यक राहतं ज्यावेळेला आपण प्रथमदा टॉच जिंकतो क्षेत्रक्षणाचा विचार करतो त्यावेळेला विकेट्स घेणं धावा रोखणं यावरती जास्तीचा जोर द्यावा लागतो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो आहे अलकेश गायकवाड मैदानाच्या आतमध्ये येत असताना पामचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंगसाठी कशा रीतीचं प्रदर्शन त्याच्याकडून असेल संघ अडचणीमध्ये विकेट मिळवली आहे विनायक नेहमीच एक चांगल्या रीतीने क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला एक स्टायलिश खेळाडू आहे अर्नाळा गावाला बिलॉंग करतो आणि अगदी त्याच वेळेला या आधीच्या मॅच मध्ये जयेश घरतला आपण पाहिलं तोही अर्नाळा गावाचा खेळाडू अर्नाळा गावाने अनेक खेळाडू दिले त्यापैकी एक मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईकर रेंड वरती पुढचा बॉल विशू यावेळेला हाफ ट्रॅकर बॅटचा स्टिकर जवळ लागल्या गलीमध्ये आहे क्षेत्रक्षक जिथे काय घडत आहे चिकी सिंगल अर्जित करण्यात आली आहे तो। फेकी करण्यात येते ती ही खराब धाव मिळाली ती एक संघाची धाव वदारेल धाव फलका धाव आहे त्या आठ आठ धावा धाव फलका आहेत एक खेळाडू बाद झालेला पाहायला मिळालाय महत्वपूर्ण सफलता विश्वनाथ जाधवने अर्जित केली प्राप्त केली मॅचचा मोमेंटमशिप करण्याचा प्रयत्न त्याने केला आहे कलाटणी मिळेल का या सामन्याला हे देखील पाहावं लागेल विकेट्स घेतल्या गेल्या क्षेत्रक्षणामध्ये फेरबदळ होतोय हँडर बॅटर स्ट्राईक एंडवरती आलाय गली आहे फ्लाय स्लिप तैनात करण्यात आला आहे पॉईंट लाईक क्षेत्रक्षक आहे अगदी एक भिंत उभी केली आहे आणि इथून याच रीतीची गोलंदाजी इथे केली जाईल कारण गोलंदाजी ज्या वेळेला आपण विशूला पाहिले आहे ना की रणनीतीबद्ध कामकाज करतो जरूर परंतु क्षेत्रक्षणाचा आढावा घेत असताना पुढे ससावला बाची लिडिंग एज घेतली आहे पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा मागे राहिला अरे जिथे एक सापळा तर रचला होता परंतु या सापळ्यामध्ये मासा अडकलेला नाही आहे धाव मिळाली ती एक संघाची धाव संख्या एकाने बदारेल नऊ धावा धाव फलकावरती आहेत नाईन रन्स ऑन दी बोट जिथे सुरुवातीला दिरोधार रीतीने दाखवली आहे विनायकने कारण आपण पाहिलं ना की क्रिकेटमध्ये मोठे फटक्याने खेळ बनत नसतो षटकार आणि क्रिकेट खेळलं जात नसतं तर त्या व्यतिरिक्त धिरोधार्थताही चांगली असावी लागते हवेचा बॉल सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालं वेगाने टाकलेला हा चेंडू जिथे अनप्लेएबल डिलेवरी राहिली एक स्नॉटर होता बॅटरसाठी कारण शरीर भेदक मारा कुठेही हालू दिलं नाही अगदी जिथे आपण पाहिले ना तर उसळी घेणारा हा बॉल अनप्लेएबल डिलेवरी डॉट बॉल आलाय डॉट बॉलची जी काय पर्सेंटेज आहे ती आता वाढू लागली आहे नऊ धावा वाधा आहेत केवळ विश्वनाथ जाधवने सटीक लेन्थ लाईनने गोलंदाजी केली आहे किंबहुना निर्विवाद असं वर्चस्व गाजवलंय हा बॉल रूम दिला एक्स्ट्रा कबर लाखेल क्रॅकिंग स्ट्रोक आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक धावा इथे मिळतील ते केवळ एक के चांगल्या प्रकारची फेक धाव मिळाली एक संघाची धाव संख्या एकाने बदारेल दहा ला एक दहा धावा धाव फलक्यावरती टेन रन्स ऑन दी बोर्ड मॅजिकल फिगर स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळते सुरुवातीच्या कालखंडामध्ये शार्दू ठाकूर याच्या जर्सी नंबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये आपण दहा पाहिला होता दहा 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 फलका आहेत खोला टाकला मिस टाइमिंग स्ट्रोक आहे एक्सा खबरला संतोष बबन जाधव हो, पिण्याचेडूच्या खाली त्याने टिपला झेल खेळाडू होतोय फेल आणखीने खेळाडू विनायक भोईर एक मोठी विकेट विकेट मिळवल्या दोन या मॅचमध्ये कलाटणी दिली आहे या षटका जिथे आपण पाहिलं ना विकेट मिळवत असताना मोमेंटम शिफ्ट केला आहे सामन्याचा सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये विकेट आली नव्हती परंतु जसा विश्वनाथ जाधव आला विश्वने इथे विकेट मिळवला चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याने केली आहे विकेट मिळवत असताना आपली उपयुक्तता त्याने सिद्ध केली आहे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने संघाचा तारण हार राहिला आहे हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन हंड्रेड पर्सेंट कमिटमेंट क्रिकेट प्रतीची त्याची भावना ही नेहमीच चांगली राहिली आहे मैदानाच्या आत आतमध्ये आल्यानंतर अगदी फलंदाजांना सळोखी पोळोख करून सोडणारी गोलंदाजी किमोना बॉलची जुगलबंदी करण्या व्यतिरिक्त त्याच्या अद्भुत कौशल्यासाठी जाणला जाणारा विश्वनाथ जाधवने या मॅचमध्ये कलाटणी निर्माण करून दिली आहे दोन विकेट मिळवल्यात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इनॅट नंबर फोर मनीष पाटीलला आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येत असताना संतोष जाधव तिसरे षडक आता पुन्हा एकदा त्याच्याकडे वळलं आहे कर्णधार कारण संतोष बबन जाधवने या मॅचमध्ये आपलाही इम्पॅक्ट चांगल्या रीतीने आहे पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खचुकलेला दिलेला नाही आहेत कम खर्च आणि जादा चर्चा या स्वरूपाचं त्याचं पहिले षडक राहिलं दुसऱ्या षटकाचा एकंदरीत विचार केला तर धावा आला त्या तीन दहाला दोन आहेत संगड चिनीमध्ये श्रायक एंडमती बॅटर यावेळेला आपण अल्केश गायकवाडला पाहतोय हा चेंडू उजवा सीच्या बाहेर रूम दिला होता आउट साईड डी ऑप्शन कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला डॉट बॉल उर्वरित काम एसटी ये रक्षक येसट्यांच्या ये पाठीमागे चोखरित्या पार पडत असताना पाहायला मिळालाय फलंदाजांचे वैगुण चांगल्या रीतीने ओळखलेत गोलंदाजी करत असताना संतोष बाबन जाधवची एक खासियत आहे की तो सातत्यपूर्ण फलंदाजांचे कमकुवत दुवे ताकदवान दुवे याचा पुरेपूर अभ्यास करतो आणि तदनंतर एखादा सापळा रचतो आणि त्या सापळ्यामध्ये एखाद्या निष्णात कोळ्याप्रमाणे तो फलंदाजांना अडकवतो सापळे चांगले रचले त्याने इथे त्याला चांगली साथ दिली आहे कर्णधाराने गोलंदाज त्याच वेळेला चांगली गोलंदाजी करू शकतो ना ज्या वेळेला कर्णधाराची साथ त्याला चांगली मिळते पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल यावेळेला मिस स्टायमिंग आहे डाऊंड ग्राउंड खेळ लॉंगला खाली गोड कॅच फंटी केलाईंग पड्डे टास्ता नाही का फुला आतून झेल टिपलाय खेळाडू अडूबाद पुन्हा एकदा कमी गतीने व्हेरिएशन चांगलं राहिला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला मिड विकेटला वेगाने येतोय आपला चांगल्या रीतीने दाखवलाय जरूर क्षेत्ररक्षकाने धाव मिळाली ती केवळ एक संघाची लावसंख्या धाव पलकाभरती सध्या दगडीला अकरा तीन खेळाडू बाद या षटकामध्ये एकंदरीत पाहिले तर एक धाव आली आहे केवळ विकेट देखील मिळवलाय संतोष जाधव ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे पिण्या बॅक या स्पर्धेमध्ये पुनरागमन चांगल्या रीतीने तो करत असताना खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये निश्चित पाल आहे आणि जरूर सांगण्याचा प्रयत्न करत असेल की तुमको क्या लागतात की नाही लोटेंगे मैदानाच्या आतमध्ये त्या धाटणीचा परफॉर्मन्स त्याचा कमी गतीने पुन्हा एकदा ऑन साइडला टॉप ऑफ दी बाउन्स येत असताना हलक्या हाताने स्टिअर केलंय क्षेत्ररक्षक घेतं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लिघून तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन केलं मनीष पाटीलने संघाची धावसंख्या संख्या जाऊन पोस्ट ती बारा आहे बाराला तीन संघ अडचणीमध्ये आहे संघाला इथून अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पार्टनरशिप ही बिल्ड करावी लागेल परंतु तितकीशी चांगल्या रीतीने खेळी करावा लागेल चौकार षटकरांची ही करावी लागेल निरोधार्थता दाखवत असताना पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न लोअर फुलटोर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय एकापेक्षा जास्त काही नाही आहे एकेरीच्या मदतीने धाव पलकावरती धावा त्या तेरा तीन षटकांचा खेळ संपुष्टात झालाय तीन खेळाडू बाद झाले तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती तेरा असताना बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय आर व्ही एस आर पॉवर हिटर टीम सध्या त्या घडीला अडचणीमध्ये आहे पंकज पाटील या टीमचा कर्णधार या ऐकू एक छोटीशी विश्रांती घेत असताना मधुर संगीत लपंडावरे जिद्द राहू दे म्हणी जिंकायची पुन्हा अडवतील सिद्ध होऊनही उजळायचे पुन्हा स्वतःला सिद्ध करा आपोआप प्रसिद्धी आपल्या पायाशी लोटांगण घेत येईल त्यासाठी आधी स्वतःला सिद्ध करावा लागेल ही संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये तिथे या स्पर्धेच्या माध्यमातून एका मोठा प्लॅटफॉर्म मोठ्या व्यासपीठावरती आपण आहोत बडा मंच आहे सरपंच बनणे की जरात स्ट्रायकेंड एंडवरती बॅटे आहे निनाद हा कर्णधाराने ज्या पद्धतीने शर्थीचे प्रयत्न केलेत ना ही लढत त्याच्यासाठी महत्वाची आहे स्वतः कर्णधार पहिला बॉल पाठवला ऑन साइडला सो ब्युटिफुल सो एलिगेंट लुकिंग लाईक वाव षटकार हवा रुक रुक पहिल्या बॉलवरती षटकार टोकत असताना मॅच मोमेंट आता मात्र शिफ्ट केले मॅच चालू केली इथून षटकार आला एकोणीस पुढचा बॉल खोला टाकला डाऊन ग्राउंड खेळला वाईस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे एक धाव तर निश्चितच मिळेल एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या संख्या असताना जाऊन पोसे वीस आहेत तीन खेळाडू बाद झालेत षटकाच्या पहिल्या बॉलवरती जिथे षटकार आला आणि तिथून असं कुठेतरी वाटलं की या षटकामध्ये एक मोठं षडक बनवण्याचा प्रयत्न निश्चित करण्यात येईल धावांची लयलूट करावी लागेल आणि त्यात री प्रयत्न केले दरम्यान विनंती असेल युसुफजी सय्यदुफजी सय्यद जिथे पण असतील यायचंय जरा वीस ला तीन चौथे षडक प्रगती पदावरती आहे है। लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे मनीष पाडील ऑन स्ट्राईक त्याला एअर स्ट्राईक करावे लागेल पुढचा बॉल कमी गतीने टाकला अक्ष कबरला खेळला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे क्षेत्र वरती पोहोचेल तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या दुण। मदतीने आहे पंच शहा निश्चय करतायत इथे धावा किती आल्यात या बॉलवरती संघाची धाव संख्या आहे ती बावीस ला तीन हॅलो चीक अदनी सन्मान विश्वाजी पाटील सरपाट यांचं आगमन झालं बिल्कम विश्वास आपला हार्दिक स्वागत असेल जेवण आपण आमच्या मुख्य व्यासपीठ विराज म्हणायचा ओ टू कॉमेंट्री बॉक्स फटका फासला क्षेत्रक्षक खाली आणखीन एक खेळाडू होईल तो बाद अर्थात बावीस या धाव संख्येवर चौथा खेळाडू तंबूच्या आश्रयाला मॅन फ्रॉम सरपाडा पहिले तर आग्री आग्री वाघ आपण पाहतोय आलाय वेलकम सर आपला हार्दिक स्वागत मी विनंती करेल मनीष गावड मनीष गावड कुठे असतील आपण वळणार आहोत सत्कार समराकडे पहिले आपण सत्कार घेणार आहोत आदरणीय सन्माननीय मिलिंदजी धोडी यांचा सन्मान आपण करणार आहोत मिलिंदजी धोळी साहेबांचा सन्मान आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर घेतोय एक सुरेख व्यक्तिमत्व माझी खेराबाडा ग्रामपंचायत सदस्य आणि एक सुरेख क्रिकेटपटू फोर्टी प्लसची एक मास्टर खेळाडू यांचा स्वागत मनीषजी गावड साहेबांचे शुभस्ते मानाचा सा फेट आणि पुष्पगुच्छ देऊन केला जाईल हा ह्यातो सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर नक्कीच खो खो धन्यवादशे मिल आपण बहुमूल्य वेळ कडोकडे पोहोचलात आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात तदनंतर विनंती करेल विश्वासजी पाटील साहेबांचा हा सन्मान आगरी वाघ आपण पाहतोय आणि क्रिकेटच्या प्रती एक उत्कृष्ट खेळाडू एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व यांचा जो सन्मान मणीषजी गावड साहेबांच्या शोभा केला जातोय मानाचा फेटा भगवा फेटा आणि पुष्पगुच्छ देऊन खूप खूप धन्यवाद सर आपण आलात आपण विराजमान सामन्याचा आनंद घ्या आपण पाहतोय पालघा टेनिस प्रीमियर लीग स्वरा युवा ग्रुप आयोजित नमोचक दोन हजार चोवीस असा तिसरा दिवस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विश्व सज्ज होता असताना पाहायला मिळेल विश्वनाथ हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बॅकफुटवर डॉमिनेट केलं होतं बॅटरला पहिल्या बॉलवरती स्वागत केलं नवीन येणाऱ्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमीरला आपण पाहतोय मनोहर सहा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला पहिला बॉल त्याचं स्वागत केलं या मैदानावरती जिथे धाबा बनवण्यासाठी संघ अडचणीमध्ये असताना चौथं षडक प्रगतीपदावरती असताना पहिला दोन बॉलर्सने चार षटक हाताळल्यात हा बॉल खोला टाकला ऑन साईडला खेळल्यात डीप डीपमध्ये क्षेत्रक्षक येतो काऊ कॉर्नरला एकदा निश्चित मिळाल्या दुहेरीचा प्रयत्न वेगाने पलटले सेकंड रन देखील कंप्लीट होते धाव देखील इथे वेगाने कंप्लीट करण्यात आली धाव फलकावरती धाव आहेत त्या जिथे चार षटकांचा खेळ संपुष्टात आला पंचवीस ला चार बॅडिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टॉस हारल्यानंतर आर व्ही एस आर पॉवर इटर टीम सध्या दगडीला अडचणीमध्ये आहे उर्वरित दोन षटकांचा खेळ अजूनही शेष आहे धावांची लेलुट तिथूनही होऊ शकते बारा बॉलमध्ये जर यदा कदाचित या मॅच मध्ये जर तीस ते चाळीस धाबा ना तर सामन्याचं मोमेंटम शिफ्ट होईल आणि ही संख्या एक सशक्त असं धाव फलक निश्चितच पाहायला मिळेल एक छोटीशी विश्रांती घेऊयात डीजे कडे जावे का एक मधुर संगीत ऐकूयात पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग नमो चषक दोन हजार चोवीस दुसरं पर्व आणि त्या दुसऱ्या पर्वावरती आहे संपूर्ण तमाम पालघरकरांना गर्व असे दुसरं पर्व टायटल स्पॉन्सर्स आहेत स्वारा युवा ग्रुप तुषार संकेत साहेब कोपावड बाय रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड रोशनजी जैन साहेब किड स्पॉन्सर्स सा आहेत व्ही स्पोर्ट्स अनिकेत राऊत व विशाल वैद्य बॉल स्पॉन्सर्स आहेत फुलटोसचा बॉल या स्पर्धेमध्ये दे, सागर सद्रीवाल यांचे आपण विशेष आभार मानूयात ब्रॉडकास्टिंग पार्टनर या स्पर्धेचे टेनिस क्रिकेट डॉट इन संतोजी संपत नाणेकर आणि त्यांची संपूर्ण टीम आज सज्ज झाली आहे संदेश कंते असतील त्याच वेळेला आपण विनायक शिगवण यांना देखील पाहतोय आणि त्यांची संपूर्ण टीम उर्वरित बारा बॉलचा खेळ शेष असेल पंचवीसला चार आहे सद्य परिस्थिती पाहत आहे इथून धावा लढवाव्या लागतील मोठी खेळी करावावी लागेल कारण इथे धाडस दाखवाव्या लागणाऱ्या आमिरला देखील आपण नेहमी म्हणतो ना की धाडसी माणूस भीत नाही भिणारा माणूस धाडस करत नाही कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही ज्याच्यात हिंमत ना त्यालाच किंमत हिंमत दाखवावी लागणाऱ्या आमिरला देखील आज आपण चांगल्या रीतीचा प्रदर्शन करत असताना सातत्याने चांगलं कामकाज निश्चितच केलंय प्रकाश तुंबडा गोलंदाजी मार्कवरती येतोय पी या नावाने त्याला जास्तीची पसंती मिळाली आहे हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला शॉर्ट फाईन लेगला ले क्षेत्ररक्षक ले उभा आहे दहा मिळेल ती केवळ एक केरी दुहेरीची सांगड चांगल्या रीती निघाला येत असताना पाहायला मिळाले जयला आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला ले ले। जय विश्वकर्मा हा देखील दानिवसा खेळाडू आणि एक सध्या दगडीला एक चांगलं कर्णधार पदव त्याच्याकडे पाहायला मिळालं आहे अगदी त्याच वेळेला थर्डमॅनलाही आपण पाहतोय मिसटायमिंग झाला आहे जय दूर राहील आहे एक धाव तर निश्चित तिथे अर्जित करण्यात येईल एकेरी दुहेरी धाव्याने प्रतिस्पर्ध्यावरती काही फडक पडणार नाही आहे कोणताही मनोवैज्ञानिक दबाव आपण प्रस्थापित करू शकणार नाही आहे स्कोरबोर्ड केवळ हलत राहू शकतं इतकंच याहून आत्मविश्वासी बळ तिथे मोठ दुयगिनीत होणार नाही आहे कारण धावा एकेरी दुहेरीने पुढे जाऊन या मार्चला आपण कलाटणी देऊ शकत नाही मोठे शोक यायला हवेत हा फटका ऍक्सा कबर ला केला इन्साड आवड डी पॅक्सा कबर भावडेलाईनच्या दिशेने ब्युटिफुल प्लेसमॅन एक्सिलेंट टायमिंग चेनुसीमारेच्या बाहेर कवर पॅक्शा लाइन भावडेलाईनच्या बाहेर चौकार तुलाही तू तु हिरमसू नकोस हो आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस हो हे सांगत असते संघातील खेळाडू अमिरला की अशा रीतीची बॅटिंग आवश्यक आहे खचून जाता कामा नाही विकेटर गेल्यात एकतीसला ला चार हा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न विकास त्या ठिकाणावरती वेगाने येतोय काजू त्या ठिकाणी पाहायला मिळाले एक चांगला झेल त्याने टिपला विकास दुबेने झेल टिपल्यानंतर एक सेलिब्रेशन केलं होतं की यस माझ्या हाती चेंडू आलाय आणि तदनंतर त्याने चेंडू दाखवत असताना त्यांचं सेलिब्रेशनही पाहायला मिळालं नाला सोपारा विभागामधील खेळाडू पाहायला मिळतात संतोष भुवनचा म आतमध्ये पुढचा बॉल साईड अम ऍक्शन आहे हा चेंडू बाहेरच्या दिशेने वळणारा वळण प्राप्त केलं चेंडूने अतिरिक्त बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला आणि म्हणून की काय इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय व्हाईट बॉल संघाची धावसंख्या अबंतरच्या मदतीने तेतीस ला चार धावा या मॅच मध्ये कमी आल्यात उत्तरार्धा दाखलला या मॅच मध्ये आपल्याला कलाटणी मिळवण्यासाठी आवश्यक पुरेशा धावा गोळा कराव्या लागतील आणि त्यासाठी एक षटक मोठं बनवावं लागेल प्रकाशच्या तुंबडावरती धावा तितक्याशा तुटून पडलेले बॅटर पाहायला मिळालेले नाही आहेत धावा रोखण्यामध्ये प्रकाशी चांगल्या रीतीने सक्षम अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आउट साईड ऑपशन त्याने चेंडू बीच केलेत पुढचा बॉल हा बॉल देखील खोलवा टप्पाचा पाहायला मिळतो एसटी रक्षकाकडून चुकी झाली आहे थडमॅनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला आहे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण वाईट बॉल त्यावरती मिळणारी एक धाव वाईट प्लस वन धा फलकावरती आहे त्या पस्तीस ला चार थर्टी फाय रन्स ऑन दोट पस्तीस धाबा दहा फलकावर मोठे श्रोक अद्याप पाहायला मिळाले नाही आहेत एकंदरीत आपण विचार केला ना तर चौकार केवळ आणि केवळ एक पाहायला मिळाला एक्स्ट्रा कबरला एक चौकार आपण पाहिला षटकार अद्याप आलेला एक जो पाहायला मिळाला होता खोलवा टप्प्याचा मिस टायमिंग राहिला पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो आहे एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल केवळ एक षटकार आला आहे या पूर्वार्धाच्या खेळामध्ये धावा प्रत्येक धाव लढवली जाते प्रत्येक क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे ही मॅच प्रत्येकाला जिंकायची आहे कारण ही जिल्ह्याची प्रीमियर लीगची स्पर्धा आहे आपल्या तालुक्याला रिप्रेझेंट करत असताना आपल्या गावाला रिप्रेझेंट करत असताना आज आपण जिल्ह्याला रिप्रेझेंट करतोय फटका चांगला आहे ऑन साइड ला केला क्षेत्रक्षक चेडूच्या खाली पोहोचतोय आणखीन एक झेल चांगल्या रीतीने टिपला संतोष जाधवने तू बाद होत गेल्यात एखादी पार्टी सुरू असलेल्या घरावरती वीज कोसळावी सारं काय उद्ध्वस्त होऊन जावं त्या रीतीने जणू काही या बॅटिंग लाईनअपवरती वीज कोसळली आहे एका मागोमागे एक पथ्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाज बाद होत गेले इनिंग लडखडली आहे संघ अडचणीमध्ये आहे ला पाच नवीन बॅटर पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय जय विश्वकर्मा जय गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल अनुभवाच्या जोरावरती अनेक मैदानं लिलेया त्याने गाजवले आहेत त्याच्या भात्यामध्ये अनेक चेंडू आहेत व्हेरिएशन वारा आय टीच्या समय साधणारी गोलंदाजी करण्यामध्ये तो एक्सपर्ट आहे महारथ त्याच्याकडे आहे चेंडू दोन्ही बाजूला वळवू शकतो त्याच्या चेंडूवरती असणारं प्रभुत्व कमी गतीने गोलंदाजी करतो परंतु चेंडू दोन्ही बाजूला वळवण्याची कसब ही त्याच्याकडे चांगल्या रीतीची आहे तो कशा दाटणीची गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल इथे क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळतात एक का डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईन एक डीप मिडविकेट तैनात करण्यात आहे लॉन्ग ऑन लाईक क्षेत्ररक्षक एक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय बॅकवर्ड पॉईंट लाईक क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग थटी सर्कल मध्ये कवर पॉइंट लाईक क्षेत्ररक्षक थर्टीया सर्कल मध्ये एक मिड ऑफ तैनात करण्यात आहे राईट हँडर बॅटर साइड ही वरच ना पहिला बॉल घेऊन ना जय सजिन अमिर साडी मिस टायमिंग एक्स्ट्रा कबरला प्रकाश चेंडूच्या खाली आला त्याच्या हातून जेल निसटला फ्री होम डिलेवरी होती कलेक्ट करता आलेली नाही आहे ॲपीला त्याच्या हातून जेल निसटला जीवदान मिळाला अमीरला परंतु जीवदान घातक राहतील का धावा हव्यात अशा परिस्थितीमध्ये जीवदान जरूर मिळालंय शेवटच्या पाच बॉलचा खेळ शेष आहे सदतीसला पाच पंकज पाटील ऑन स्ट्राईक एक चांगल्या रीतीचे बॅटिंग तो देखील करू शकतो गोलंदाजी व्यतिरिक्त बॅट नाही त्याने प्रभावशाली कामगिरी केली आहे पुढचा बॉल यावेळेला मिस टायमिंग राहायला बॅच लिडिंग घेतली आहे स्वतः जे पोचण्याचा प्रयत्न करतोय कॉल त्याचा आहे परंतु धाबा या बॉलवरती मिळत असताना पाहायला मिळतात त्या अर्थात दोन पंचांकडे अपील करण्यात आली आहे डी आर एस डिसिजन रिव्ह्यू ची मागणी करण्यात आली आहे शाहिद सदन आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय रेफर करण्यात आला आहे तिसऱ्या पंचाकडे हेमंत शेट्टी सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील दोन शहापूरचे तर एक मुंबऱ्याचे पंच पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये दोन शहापूरच्या अर्थात मुन्नाजी पटाणसर आणि हेमंत शेट्टी यांना आपण पाहतो आहे जय पॅनल जे पी पॅनलचे पंच आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान कामकाज करत असताना आवाज आपण ऐकतो या स्पर्धेच्या माध्यमातून द व्हॉइस ऑफ पा, पालघर प्रमोदजी शेडगे सरांचा सा आवाज आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे अख्खे जिल्ह्याचा आवाज आणि जिल्ह्याच्या स्पर्धेला आज चार चांद लाभत असताना माहितीच्या आतमध्ये डिसिजन रेफर करण्यात आलाय पेंडिंग असेल डीआरएस ज्या वेळेला क्रिकेटमध्ये आलं त्यावेळेला वीरेंद्र सहवाग पहिला खेळाडू बाद होणारा ठरला होता थोडं अंपायर ज्या वेळेला क्रिकेटमध्ये आले तेव्हा सचिन तेंडुलकर पहिला खेळाडू बाद राहिला होता डी आर एस रेफर करण्यात आलंय महत्वाचे राहतील निर्णय कारण संघ अडचणीमध्ये असताना एक एक धाव महत्वाची असताना की आडू होतोय पंकज पाडील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद च्या हातमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल बॅटिंग साठी तो दाखल झालाय इनॅट नंबर एट वरती अडतीस धाबा दा भरती आहेत थर्टी एट रन्स ऑन द बोट आठव्या क्रमांक आठव्या क्रमांकाचा बॅटर इथे डेथ डेथॉरमध्ये धाबा आवश्यकता असताना एक एक धाव लढवली गेली आहे चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी चांगले जेल चांगली बॉलिंग आणि चांगल्या रीतीचे निर्णय मी विष्णूचं कौतुक करेन की त्याने पहिले दोन गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाजांकडून चार षटक हाताळून घेतले स्वतः त्याने देखील हा मिस टायमिंग राहिला पुन्हा एकदा बिडॉफचा वेगाने चेडू पर्यंत पोहचतोय वॉड कॅच यज्ञेश प्रभूचंही कौतुक करायला हवं दोन अफलातून झेल या इनिंग मध्ये पाहायला मिळाल्यात आणि एक अफलातून कॅच टिपत असताना आणखीने खेळाडू तू चल मय आया अशी परिस्थिती बाद मैदानाच्या आतमध्ये आलाय मुश मुसीबते तमाम है इस खेल में बुलंद हो अगर हॉसला तो मुमकिन हर मुकाम है हौसले बुलंद असावे लागतील या बॅटरचे दोन मोठे शोक आले ना तर मॅच मध्ये एक चांगली धावसंख्या पाहायला मिळू शकते पहिला बॉलवरती स्विच इट करण्याचा प्रयत्न करण्यात आला चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न कलेक्शन खराब झालंय धाव मिळाले एक दुहेरीसाठी पलटलाय प्राप्त केनी वेगाने ही रन्स कम्प्लीट करतोय धाव मिळतात त्या दोन संघाची धावसंख्या संख्या असताना जाऊन पोचते चाळीसला सात सात खेळाडू बाद झाले चाळीस धावा धाव फलक्यावरती आहेत हे विसरून चालता कामा नये या स्पर्धेचा या दुसऱ्या पर्वाचा हाही विक्रम राहिला आहे की सत्तेचाळीस धावा या मैदानावरती डिफेंड करण्यात आल्यात आज तिसऱ्या दिवसामध्ये ही कमी लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅचेस तितक्याशा चांगल्या रीतीने पाहायला मिळत असतात उजवे येसी बाहेर दिशा हिन चेंडू आहे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल व्हाईट बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता जय विश्वकर्माने हे बाहेर तो चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतोय हा चेंडू इथे अवांत स्वरूपा मधून आलाय धावामध्ये भर पडते एक्केचाळीस आहेत शेवटच्या दोन हे पुढे सरसावलाय लॉंग ऑफला केला क्षेत्र नाही आहे विकेंड एरिया चेंडू सीमार्शच्या बाहेर या बॉलवरती धावा मिळतील चार ये दिन मांगे मोर रन्स मिर चौकार जर कधी आली प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डर व तालुका प्रीमियर लीग मध्ये ज्याला एक यंगेस्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होत तो बॅटिंग करतोय लीडिंग लिडिंग घेतली आहे स्वतः गोलंदाज जय चेंडू पर्यंत पोहोचलाय त्याने टिपला जाईल आणखीन खेळाडू होईल तिथे बाद पंचेचाळीस संख्येवरती आठवा खेळाडू बाद झालाय पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात आलाय धावा आहेत त्या दाव केवळ पंचेचाळीस चा असेल ते लक्ष या मॅच मध्ये इच कॉइन इज अ डिफरन्स साईड नाण्याला दोन बाजू आहेत या दुसऱ्या बाजूला काय घडतं पीडीटीपीएल पी एल दोन हजार चोवीसच्या दुसऱ्या पर्वामध्ये या दुसऱ्या मध्ये तिसऱ्या दिवसातील काय घडणार काय बिघडणार या आपण करूयात आवाजामध्ये बदल आवाज असेल तुमच्या आमच्या सर्वांचा हक्काचा आणि लाडका आवाज प्रमोजी शिडके सरांचा कुठे जाऊ नका पाहत रा ऐकत रा या स्पर्धेचा आनंद घेत राहा एक छोटस मधुर संगीत ऐकूयात आणि तदनंतर उत्तर एकदाकडे बळू जाधव यांच्या संघातून त्यांचा प्रवास सुरू झाला अंडरमपासूनचा प्रवास तदनंतर ओरममध्ये आणि ओरमचा प्रवास तदनंतर आपण पाहिला पर्यंत जाऊन पोहोचला हा आवाज आणि आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतायत या अगोदर दोन आवाज आपण ऐकलेत जाऊ या मॅचच्या दिशेने अप्रतिम सामना त्या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय अनिकेत राऊत यांना मध्ये आपण पाहू शकतायत खूप चांगली संकल्पना त्यांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्यासमवेत मिस्टर युसुफ सय्यद यांना आपण पाहतायत फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशन पी डी पी एलच्या माध्यमातून जे अध्यक्ष आहेत केवलजी पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत त्यांची सुद्धा खूप चांगली संकल्पना फोर्टी प्लसच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे पंकज पाटील पालन स्वतः एस पी स्पोर्ट्स चे प्रोपरायटर म्हणून ज्यांची ओळख आपण पाहू शकाल ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कोर कमिटीमध्ये आहेत ठीक पाहायला गेलं तर स्वराय युवा ग्रुपचे अध्यक्ष प्रेसिडेंट संख्ये पिंटू दादा यांचं आगमन झाला वेलकम सर आपण पाहतो टाटा स्पॉन्सर दिले गेले स्पर्धेला सोरायो ग्रुप पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग यांचे सर्व सर्व आपण पाहतोय तुषारची संख्ये साहेबांचं सा आगमन झाला वेलकम आगतम स्वागतम सुस्वागत टॉस ट्वेंटी फोर कैरेट एटी परसेंट स्टडी बाउंस देता है ट्वेंटी टू कैरेट सिक्सटी परसेंट बाउंस देता है बॉल की विजिबिलिटी और कलर अच्छा है इसलिए प्रैक्टिस डे एंड नाइट मैचेस के लिए बहुत सही है स्टैंडर्ड साइज और बैलेंस है जिसलिए बॉलर बैटर्स दोनों को एडवांटेज है और सुपर रेजिलियंस और रिजिडिटी की वजह से कोई भी कंडीशन और पिच पर सूटेबल है द बॉल्स डेट गिव यू विनिंग एज टॉस कैरेट 80 परसेंट बाउंस देता है 22 कैरेट 60 परसेंट बाउंस देता है बॉल की विजिबिलिटी और कलर अच्छा है इसलिए प्रैक्टिस डे नाइट मैचेस के लिए बहुत सही है स्टैंडर्ड साइज और बैलेंस है जिसलिए बॉलर बैटर्स दोनों को एडवांटेज है और सुपर टेरबस रेजिलियंस और रिजिडिटी की वजह से कोई भी कंडीशन और पिच पर ये सूटेबल है द बॉल्स डेट गिव यू विनिंग एज टॉस कैरेट 80 परसेंट बाउंस देता है स्वरा युवा ग्रुप प्रस्तुत प्रेझेंट पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं तुषार संकेतसाहेब साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि स्वरा युवा ग्रुपचे जे आपल्याला पाहायला मिळतात प्रोपरायटर या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं करूया आपण वेलकम 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 हिरवळ असं मैदान दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी पोहोचलेत एका साईटला जर आपण पाहिलं तर हर्षद आणि विशू हर्षद आणि विशू विश्वनाथ जाधव अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विश्वनाथ जाधव ज्याप्रमाणे जयजी भोसले यांनी सुद्धा मात्र उल्लेख केला होता नेहमीच आम्ही जाधवपाडा हे नाव घेतो आणि त्यामध्ये गावदेवी धानिव संघातून बिलॉंग करणारा पंकजदादा पाटील त्याचप्रमाणे नंदकुमार पाटील यांनी या खेळाडूचा क्लास पाहिला अंडरमपासून जो खेळाडू विश्वनाथ जाधव अंडरमचा सिक्सर किंग म्हणून ओळखला गेला आणि त्यातनंतर पाऊल ठेवल्यानंतर गावदेवी धानिव या एकदा व्यक्ती टीम पासून ज्याचा प्रवास सुरू झाला तो अप्रतिम व्यावसायिक खेळाडूच्या दृष्टिकोनातून दोन वेळा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ज्याच्या नावावर आपण पाहत आहेत आणि आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सहा बॉल सहा षटकार मारणारा खेळाडू विश्वनाथ रोहिदा जाधव याला आपण पाहू शकाल तर सुप्रीमोचा हिरो ठरला गेला फोर व्हीलरचा आपण पाहत आहेत तोच खेळाडू डाऊन द अर्थ असलेला खेळाडू आपण पाहत आहेत विश्वनाथ जाधव हर्षद एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय सेहेचाळीस धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे एक अप्रतिम स्पर्धा या स्पर्धेचं वैशिष्ट्य प्रत्येक कानाकोपऱ्यातून आज पालघर जिल्ह्यात जे खेळाडू मात्र टॅलेंटेड पाहायला मिळत आहेत त्यांची वर्णी लागली गेले असं आपण पाहू शकतायत विश्वनाथ जाधवचा सुप्रीमोचा विचार केला तर एक चांगलं क्रिकेट खेळत असताना ज्या विश्वनाथ जाधवने शौर्य हर्षित ठाणे या संघातून क्रिकेट खेळलं गेलं तुषारजी संकेसाहेब आपल्याला समोरच पाहायला मिळत आहेत अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्त्व नक्कीच तुषारजी संखे यांचं जर आपण पाहिलं तर अप्रतिम क्रिकेटवरचा जिवाळा समाजसेवक म्हणून तुषारजी संखे साहेब यांना पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं म्हणतात ना शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ती आयत्या पीठावर रेषा ओढण्यात मजा नाही आहे ते शून्यातून विश्व निर्माण केलंय कोणत्या व्यक्तीने तर तुषारजी संखे या व्यक्तिमत्वांनी यावेळेला आपण पाहतायत पहिल्याच बॉलवर विकेट मेल अप्रतिम गुड कॅच फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय ही खासियत आहे पंकज पाटील पालन एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फलंदाज बॅक टू द दोट मिस्टर हर्षद गॉम यूट्यूब चॅनल आलं असतं तर डेफिनेटली हा खेळाडूने खूप जास्त प्रगती केली असते आणि प्रत्येकाच्या मनात हृदयात ज्याने जागा निर्माण केले अशा प्रकारचा कुडूसचा ब्रँड आज जर आपण पाहिलं गुजरातमध्ये ज्या खेळाडूचा मात्र जबरदस्त बोलबाला राहिला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा बॉलवर सहा षटकार मारण्याची किमया कित्येक वेळा केले असा ऐशत मेमन उर्फ होंडोला आपण पाहू शकतायत बॅक टू द डगआउट फर्स्ट विकेट डाऊन बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आणि त्यामध्ये आत्तापर्यंत पंकज पाटील पालन नाही उत्कृष्ट चेंडू यावेळेला डिलिवर्ट केला आणि फलंदाज बाद होताना नुकतेच ज्यांचं आगमन झालं तुषारजी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहे स्वरा युवा ग्रुपचे प्रोपरायटर आणि या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांचा गेल्या वर्षापासून आपण पाहताय सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो तेच या ठिकाणी उपस्थित झालेत तर तुषारजी साहेब आपलं सुस्वागतम आहे आपल्या सुन्नांनी आम्ही सहर्ष स्वागत करू इच्छितो एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पंचेचाळीस धावा सेहेचाळीस धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला अर्शद मैमान उर्फ होंडो आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावर कुडूस गावामध्ये त्याला पाहून अर्शद होंडोला पाहून कित्येक खेळाडू घडले गेलेत हे मात्र विसरून चालणार नाही आहे आणि ग्रामीण प्रीमियर लीग जबरदस्त एक वर्ष ती पाहायला मिळाली ती स्पर्धा पण साईडला खेळला गेला आहे इथे मात्र पंकज पाटील पालन तिथपर्यंत पोहोचणार नाही आहे परिपूर्ण उपयोग करत असताना पाहायला मिळतोय अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज सुपर बॉलिंग केरळला जाऊन बेस्ट बॉलरचा किताब पटकावणारा खेळाडू आणि आज पालघरचं नाव केरळमध्ये मा मात्र आपण पाहू शकाल प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात ज्यांनी जागा कोरली गेली अशा प्रकारचा हा गोलंदाज टिंबोडे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विशाल तरेने आज जबरदस्त प्रभावित केलं काय डाईव्ह मारून मारून झेल टिपला गेला होता अनबिलिवेबल कॅच विशाल तरे मॅन फ्रॉम मुरबेचा खेळाडू तर विश्वनाथ जाधव एका साईडला पण पाहत आहेत विशू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता प्रत्येक घरात त्या ठिकाणी अपील करत असताना या स्वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय पण त्या ठिकाणी दर्शवत असताना की व्हाईट बॉल आहे की नाही हे दर्शवलं जाईल रेफर केलं जाईल आणि विश्वनाथ जाधव त्या ठिकाणी कॉन्फिडेंटली खेळ करतील का हा सुद्धा प्रश्नचिन्ह उद्भवेल सुप्रीमो चषकामध्ये दहाव्या चषकामध्ये जर आपण पाहिलं दहावा सुप्रीमोचा चषक होता सतरा मे ते एकवीस मेमध्ये आपण पाहिलात आणि खूप चांगला मारुती एक्स एक्सप्रेसो ज्याला मात्र मिळाली त्यामध्ये चार सामने चार डाव आणि दोन वेळा नाबाद असताना एक्केचाळीस चेंडूमध्ये अडसष्ट धावा आणि सुप बॅटिंग त्याची पाहायला मिळाली जवळजवळ सतरा बॉल त्याने निर्धाव टाकले होते पंधरा धावात पाच गडी बाद केले होते आणि अंतिम सामन्यामध्ये आपण पाहू शकलात एक चांगला खेळ तुम्ही डेकळीच्या बॅटमधून मात्र पाहायला मिळाला आणि एक मारुती एक्सप्रेसो ज्याला मिळाली तोच विश्वनाथ जाधव पाहायला मिळतोय आमच्या फ्रेममध्ये तुषारजी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्त्व शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी खरी मजा असते ना ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात मजा नसते शून्यातून विश्व निर्माण करणारा व्यक्तिमत्व कोण तर तुषारजी संके साहेब यावेळेला पाहायला मिळतं स्वरा युवा ग्रुपचे डिसिजन पेंडिंग मुन्ना मुन्नापडान सर आणि शाहीद सर त्या ठिकाणी आहेत जे पी पॅनल आज चर्चेत आहे पूर्ण महाराष्ट्रभर कौस्तुभ पाटील गेली दोन दिवस आजचा तिसरा दिवस सातत्याने एक मास्टर माइंड नेट्रीडमध्ये अप्रतिम माहीर असलेलं अगरवाडीचा ब्रँड अर्थातच कौस्तुभ पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत अग्री प्रीमियर लीग नुकतीच पार पाडली गेली त्यामध्ये सुद्धा नेट रन रेट गेली सहा ते सात सीझनचं आपण विचार केला तर डेफिनेटली खूप चांगलं रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून तर फेअर डिलिव्हरी आणि यावेळेला पंकज पाटील पालन आणि प्रतिग्रत कळमचा ब्रँड आहे लेदर बॉल क्रिकेटचा क्लास विनायक भोईरला कोण विसरेल मुंबई प्रीमियर लीग हाताळली त्यामध्ये सूर्यकुमार यादव यांच्या समवेत चर्चेत राहिले आणि एम पी एल फर्स्ट सीझनमध्ये आक्रमकता दाखवत तो झेल अजूनपर्यंत मी वानखेडेमध्ये ज्यावेळेला पोचलो होतो मॅच पाहण्यासाठी विनायक भोईरने तो झेल टिपला होता तो अजूनपर्यंत माझ्या स्मरणात राहील संघाची धाव संख्या एक वर एक गडी बाद झालाय सेहेचाळीस धावांचा पाठलाग करत असताना अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये यावेळेला सुपर क्लायम्बिंगचा ही चेंडूला वळवला गेलाय दोन क्षेत्रक्षक जणू काही मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावतायत आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल जणू काही चार धावांची मोहर उमटवली चेंडू सीमारेषेच्या पलीकडे संघर्षाचा पीडी टी पी एल चौकार गुडशॉट अबर विश्वनाथ जाधवची हीच खरी ताकद बनली गेले कोणत्या सिच्युएशन मध्ये कस्या कंडिशन मध्ये कसं खेळावं यावर अप्रतिम जबरदस्त प्रहार केला जातोय अॅपली फॅन्टॅस्टिक स्ट्रोक बाय विश्वनाथ जाधव चौकार एक गड़ी बाद जी सुरुवात व्हायला हवी ती सुरुवात करून देत असताना अर्शद मेमन उर्फ होंडो बाद झाल्यानंतर विश्वनाथ जाधवने जिम्मेदारी उचलली आणि खऱ्या अर्थानं जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणता आहे तर जबाबदारी आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य कधी थकत नाही प्राक्तन किनीला आपण पाहत आहेत इथून ऑन साईडला सफल झाले ता जेल फर म, फार महत्वपूर्ण असेल विनायक भुईर आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अतुल जाधव पुढे सरसावले गेले होते परंतु प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे यावेळेला आपण पाहू शकाल पूर्ण जजमेंट चुकलं आणि विश्वनाथ जाधवचा झेल सुटल्याचा परिणाम येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक गरज त्यांच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन पहा की किती मोलाची विकेट होती प्राईजलेस विकेट होती ज्या वेळेला कमी टोटल असते त्यावेळेला आपण पाहू शकता तुमचं क्षेत्ररक्षण अचूक होणं फार महत्वाची गोष्ट असते परंतु तसं काही घडलं नाही आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अकरा धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या हिरवळ मैदानात पी डी टी पी एलचा आजचा सा तिसरा दिवस जे श्रोते जोडले गेले ते वॉचिंग करताय टेनिस क्रिकेट डॉट इन वर त्यांचं मनपूर्वक करूया आपण सहर्ष स्वागत पाच कॅमेरा सहित मात्र ही स्पर्धा कवर होताना पाहायला मिळते अतिशय उदंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे प्रत्येक संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्या कष्टाच्या घामाच्या पैशाने आपले हे संघ मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत विकत घेतले जातात आणि खऱ्या अर्थानं आज खेळाडूंना त्यांच्यामुळे प्लॅटफॉर्म मिळतोय ही, ही खूप महत्वाची भूमिका प्रत्येक खेळाडूने मात्र संघ मालकांचं ऋणी राहावं कारण संघ मालकांना जास्त काही अपेक्षा नसते फक्त जिंकणं फार महत्वाची गोष्ट तुम्ही लढा द्या कारण अशा वेळेला रडायचं नाही तर लढायचं अकरा धावा एक गडी बाद तीस बॉल पस्तीस धावेची आवश्यकता बॉल तयार अतुल अल्केश आहतानी चेंडूला फक्त दिशा दिली गेले सिंगल मेल विशाल तर एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आपण पाहू शकतायत संघाची धावसंख्या बारा दहावा एक गडी बाद एका साईडला विनायक एक भोईर प्रतीक गरज एक्सपिरियन्स खेळाडू अल्केश गायकवाडला आपण आहेत ज्या खेळाडूच्या नावावर सुद्धा सहा बॉल सहा षटकार मारण्याची किमया आहे परंतु आज त्याचा बोलबाला राहिला नाही टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर प्रत्येकाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजेच पी डी टी पी एल पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल प्रीमियर लीग प्रत्येक प्रेक्षकांचं स्वागत आहे या वेळेला स्विच करण्याचा प्रयत्न जरूर सक्सेस ठरेल का त्या ठिकाणी क्षेत्रक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत चुकीला माफी नाही चेंडू सीमारिशा पलीकडे निघून जाईल चार धावन करता मेल या ठिकाणी विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून हा तिसरा चौकार गुड शॉट गुड बॅटिंग गडी बाद अठ्ठावीस बॉल आणि तीस धावेची आवश्यकता कणखर फलंदाजी तंत्रशुद्ध फटके कसे असावेत याच परिपूर्ण सो त्या ठिकाणी अमिर आवारी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय मनोरचा खेळाडू आहे म्हणून मी म्हटलं होतं थर्टीआड सर्कल मध्ये तुम्हाला खूप इंटेलिजंट राहावं लागतं हुशारीने मात्र शेतरक्षण करावं लागतं तसं काही घडलं नाही एक धाव मिळाली कारण ह्याच संधी असतात तुम्हाला जेव्हा प्लेइंग गेलेवर मध्ये जागा दिली जाते त्यावेळेला तुमचं तुम्हा कौशल्य तुम्हाला पणासपणा लावून मैदानात उतरावं लागतं हंड्रेड अँड हंड्रेड पर्सेंटेज द्यावे लागतात कारण क्षेत्र आयुष्यात कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे ते कष्ट यावेळेला दिसत नाही आहेत आणि त्याचा नतीजा विश्वनाथ जाधव येणाऱ्या चेंडूंवर दाखवेल सतरा धावा एक गडीबाद

सरसावत आहे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती फलकावर आरपी लाईन कन्स्ट्रक्शन या संघाची पाहायला मिळते एकवीस वर एक, एक गडी बाद अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा दमदार आणि शानदार संकल्पना घेऊन अनिकेत जी राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत अध्यक्ष केवळजी पाटील यांना आपण पाहत आहेत पंकज पाटील पाला नॉन साइटला काय फटका खेळला गेलाय नजाकत भरा शॉट टायमिंग एक्सलेंट चार धावा आवश्यकता बॉल आणि एकवीस धावा हे सामन्याचं समीकरण मिळतं फार महत्त्वाची गोष्ट असते तुम्ही क्रिकेटच्या मैदानात दहा ते पंधरा धावा रोखतायत तर अशा या टोटल मध्ये कमबॅक करण्याची संधी प्राप्त होते म्हणून क्षेत्रक्षण फार महत्त्वाची गोष्ट क्रिकेटच्या मैदानात आपण सातत्याने पाहिले कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते परंतु त्यासाठी आणावा लागतो गोलंदाजांना दबाव आणि गोलंदाजाला साथ देण्यासाठी शित्रक्षकाची फार महत्वाची भूमिका असते ती ह्या वेळेला दिसलेली नाहीये ती प्रतिस्पर्धी संघ आपण पाहत आहेत आरवी एस आर आरवी 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 एस आर पॉवर हिटर जे संघ मालक पाहायला मिळत आहेत राहुलजी पाटील राकेशजी पाटील आपण पाहू आहेत राकेश भोईर यांना आपण पाहतायत आणि स्वप्नील भोईर अशा प्रकारचे जीवा भावाचे मित्र विनायक विनायक अशा पद्धतीने मात्र या ठिकाणी मालक आहेत या आर व्ही एस आर और हिटर से प्रोप्रायटर पंकज पाटील पालांचा हा मात्र यावेळेला चेंडू अप्रतिम होता परंतु बॅट फिरवण्याची शैली बुद्धिमत्तेचं क्रिकेट विश्वनाथ जाधव नेहमीच खेळत आलाय कमी वेळेत कमी वयामध्ये या खेळाडूने आपल्या नावाचा डंका पूर्ण महाराष्ट्रभर आणि भारता बाहेर जाऊन आउट ऑफ इंडिया ज्याने खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं आहे तोच खेळाडू विश्वनाथ जाधव आपल्या संघाला सावरतोय डावाला सावरतोय स्वतःला सावरतोय दोन धावा मिळत आहेत सत्तावीस ओके आता चेंडूले या खेळण्याचा प्रयत्न लेग्लान्स एक धाव तर निश्चित स्वरूपात मेल प्रत्येक घरात चेंडूला फील्ड करतायत यंदाच्या हंगामामध्ये प्रत्येक घरतने जबरदस्त कमालीचं रबर बॉल क्रिकेट सुद्धा खेळला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रुजू आहे कळम बिलॉंग करणारा खेळाडू सातत्याने आपण पाहतायत एक चांगलं क्रिकेट संघाची धावसंख्या अठ्ठावीस एक गडी बाद पुन्हा एकदा टेंबोडा एक्सप्रेस आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल स्वरा युवा ग्रुप आपण पाहू शकतायत पुरस्कृत ही स्पर्धा प्रस्तुत पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल प्रीमियर लीग दोन हजार चोवीस दुसरे पर्व टाइटल स्पॉन्सर स्वरा युवा ग्रुप तुषारजी संकेत साहेब पॉवर्ड बाय रीच टू मनी प्रायव्हेट लिमिटेड रोशन जैन साहेब प्रिन्सिपल क्रिकेट खेळत असताना हलकेशात आणि चिंडूला फक्त दिशा दिली सिंगल मेते सकाळच्या 17 निशान निशांत वनमाळीने जी फेकी केली होती उमरोळीचा ब्रँड आणि प्रीतम बारी जो वाद झाला होता अप्रतिम तो थ्रू पाहला मिळाला सकाळच्या 17 मध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये प्रीतम बारीची थोडीशी बॉडी लँग्वेज हवी तशी दिसली नाही परंतु पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार करेल का याकडे लक्ष असेल अतून टाकण्याचा प्रयत्न केला उत्साह त्या चेंडूला खेळू शकले नाहीत सरळ चेंडू निघून जातोय पंच या ठिकाणी वळत आहेत वाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत आणि पाहता पाहता त्या ठिकाणी कशा पद्धतीने पंकज पाटील पालन प्रत्येक घरं त्यांच्याशी चर्चा करत असताना आणि इथून जर आपण पाहिलं तर यास रिव्ह्यू घेतला गेला आहे पायाचं आहे हाईट पाहिली जाईल फलंदाज जा गुडघ्यावर बॅलेन्स करत खेळत असताना पाहायला मिळाला जरूर आणि अशा वेळेला प्रत्येक गरजने हेच ऑब्झर्व केलं की विश्वनाथचा गुडगा जो होता तो मात्र थोडासा खाली वाकला गेला होता अशा वेळेला तो बाउन्स होऊन मात्र त्याच्या परफेक्ट डोक्यावरून गेलाय की नाही हे पाहणं फार गरजेची गोष्ट असेल थर्ड अंपायर त्या ठिकाणी हेमंत शेट्टी सरा आहेत टेक्निशियन रूममध्ये आपण पाहतायत या वेळेला तिथून निर्णय येईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे स्पॉन्सर किट पार्टनर विश स्पोर्टचे प्रोपरायटर अनिकेत राऊत अँड विशाल वैद्य बॉल स्पॉन्सर आपण पाहत आहेत फुल टॉस जो साहिवान आपण पाहत आहेत ब्रॉडकास्ट पार्टनर टेनिस क्रिकेट डॉट इन संतोषजी नाणेकर आणि पी डी टी एचे मैदान ऐतिहासिक मैदान आणि या स्व पंच दर्शवत आहेत जो डिसिजन पेंडिंग आहे शाही सर मुन्ना पडाण सर त्या ठिकाणी आपण पाहतायत तर कशा पद्धतीने असेल पण काय एक्झॅक्टली त्या ठिकाणी दर्शवणार आहेत यस फेअर डिलिव्हरी आणि ह्या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतायत वन ने आता तिथे ऑन केला गेलाय म्हणजेच रिव्ह्यू घेतल्यानंतर तुमचा सक्सेस फार महत्वाची गोष्ट असते डॉट बॉलची सांगता कौस्तुभ पाटील आम्हाला दर्शवतात की एकोणतीस वर पहिला धक्का खूप चांगली पार्टनरशिप अर्षद मेमन उर्फ होंडो बाद झाल्यानंतर जी पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळाली टॅप केला जातोय कॉन्फिडेंटली फटका नव्हता सिंगल तर मिळते सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल का थोडेसे उशिराणे आले कौस्तुभ आणि पाहता पाहता दोन धावा त्या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्या ही चुणूक असते दोन्ही फलंदाजांमधलं कॉर्डिनेशन आखो का नजारा वालों को इशारा काफी होताय डोळ्यात डोळ्या नजरेला नजर देत मात्र या ठिकाणी दोन धावा पळून पूर्ण केल्या क्रिकेटमध्ये एक एक धाव म्हणजेच खेळाडूंचा श्वास आहे एक एक धाव म्हटलं की खेळाडूंचं ऑक्सिजन आहे संघाची धावसंख्या एकतीसवर एक, एक गडी बाद विश्वासजी पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एक चांगले खेळाडू त्यांचं करूया आपण वेलकम विश्वासजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे संघाची धावसंख्या एकतीस एकोणावीस बॉल आणि विजयासाठी पंधरा धावेची आवश्यकता गुड डिलिव्हरी सुपर लेंथ अ लाईन लेंथ ऑन लाईनचा राजा म्हणून पंकज पाटील पालनला पाहिलं जातं संघाची धावसंख्या स्थिरावल्या आता बॉल आहेत अठरा अठरा बॉल मध्ये पंधरा धावा आर व्ही एस आर पॉवर हिटर्स हा संघ विचार करत असेल इथे जर पंचावन्न साठ जर धावा असतात तर कदाचित अजून सामन्याला रंगत निर्माण झाली असती परंतु तसं काही या वेळेला घडलेलं नाही आहे एकतीस धावांवर एक गडी बाद इथून कौस्तुभ पाटीलच्या खांद्यावर हात ठेवत पालन या ठिकाणी दर्शवतोय की तुला गोलंदाजी चांगली करायची आहे इथून जर हे चांगलं षटक आलं तर कदाचित दबाव वाढण्याची शक्यता असेल कारण अग्री प्रीमियर लीगमध्ये चांगली गोलंदाजी करत सहा बॉल सहा डिफेंड केल्या होत्या खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला परंतु इथे स्टेज वेगळं आहे फलंदाज वेगळे आहेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी मात्र अनेक गोलंदाजांना पाणी पाजलं आहे त्यांची डाळ शिजून दिलेली नाही आहेत असे मात्र खेळाडू आहेत परंतु कौस्तुभ पाटील या ठिकाणी म्हणेल हिंमत मी हरणार नाही आणि एकच ब्रीद वाक्य प्रत्येक खेळाडूचं पाहायला मिळतं आपल्या डिक्शनरीमध्ये फिट करून ठेवणं नेवर गिवअप मी कधीही हार मानणार नाही हे जेव्हा शब्द येतात ना तेव्हा तुम्हाला एक वेगळीच ऊर्जा मिळते परंतु त्यासाठी असावा लागतो तुमचा आत्मविश्वास कारण आत्मविश्वास एखाद्या गुगलवर जाऊन सापडत नाही तर तो स्वतःला निर्माण करावा लागतो संघाची धाव संख्या एकतीस एक, एक गडी बाद आता बॉल आहेत अठरा अठरा बॉल मध्ये पंधरा धावा खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये वड मॅच पाटील टेंबोडे गावातून बिलॉंग करतोय राहुल पाटील यांचे छोटे बंधू उजव्या हाताने पहिलाच बॉल आपण पाहिला तर पंच खेपट्टीच्या बाहेर असल्याकारणानं कारणानं नो बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत नो प्लस या ठिकाणी आपण पाहू शकाल फ्रीचा सिग्नल त्या ठिकाणी मेल संघाची धावसंख्या एकच्या मदतीने बत्तीस धावा विशाल तरीचं सुद्धा मी कौतुक करेन शांत डोक्याने फलंदाजी करताना दोन्हीही बॅटर पाहायला मिळत आहेत संघासाठी उपयुक्त भागीदारी अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी हिटच्या बॉलवर अशा प्रकारचे चेंडू फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात परंतु कौस्तुभ पाटीलने या वेळेला खूप चांगला चेंडू आणि अक्षरशः विशाल या वेळेला थोडंसं मजबूर केलं खेळण्यासाठी चेंडूला फील्ड करेपर्यंत एकदा वर्जित केली जाते अपकमिंग यंग टॅलेंटला जेव्हा संधी मिळते तेव्हा त्या संधीचं सोनं करायला हवं जसं अमीर अव्वारीने जर झेल टिपला असता तर कदाचित थोडेसे बॅकफुटला आले असते आर पी लायन्स संघ परंतु तसं काही घडलं नाही तो झेल सुटला कॅचेस विन द मॅचेस इज मोस्ट इम्पॉर्टंट टेक द द कॅच विन मॅच कोणताही खेळाडू जाणून बुजून तर सोडत नाही परंतु क्रिकेटच्या मैदानात असावं लागतं क्रिकेटमधला जो सी आहे पहिला तो कॉन्सन्ट्रेशन संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर खूप चांगली ड्रेस कोटिंग पाहायला मिळते आपल्याला चांगला पोशाख क्रिकेटला असं अनुसरून वातावरण ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता बॅटच्या मध्ये चेंडू आला नाही प्राक्तन किनी पुढे सरसावेल मॅन फ्रॉम शिवन सई संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते कौस्तुभ पाटील आम्हाला आहेत चौतीस धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सोळा बॉल आणि बारा धावेची आवश्यकता सोळा बाराचं समीकरण पाहायला मिळतं विशाल तरे एका साईडला विश्वनाथ जाधव लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन यावेळेला अस्विचिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता खूप चांगले गोलंदाजी पहिला चेंडू वगळता कौस्तुभ पाटीलने जे सातत्य आहे ते सातत्य यावेळेला खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते आपण काल काय केलं आहे याला विसरून आज नव्याने आपण क्रिकेटमध्ये काय करणार आहोत हे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटने शिकवलं हो आहे म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आत्मा आहे डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑफ साईला ड्राईव्ह खेळला जातो अमीर अव्वारी पुढे सरसावतो मॅन फ्रॉम मनोर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर संख्या स्कोर कार्डवर लागली जाते पस्तीस एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आता येणारे बॉल चौदा आणि चौदा बॉलमध्ये अकरा धावा कौस्तुभ पाटीलचं कौतुक करेन मोठे फटके मारून दिलेले नाही आहे सेट फलंदाज आहेत आणि जेव्हा सेट फलंदाज होतात तर तीन ते चार षटकं ते खेळतात तेवीस ते चोवीस बॉल फेस करतात तेव्हा मात्र त्यांना फुटबॉलप्रमाणे चेंडू दिसू लागतात परंतु कौस्तुभ पाटीलचं यावेळेला वाखण्यजोगे कौतुक करेन या ठिकाणी कौस्तुभ कौतुकास्पद बॉलिंग मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यावेळेला पाहतायत कोणताही चान्स मिळाला नाही सरळ चेंडू निघून जाईल चार धावन करता मेल या ठिकाणी नशिबाचा चौकार याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं नशिबाचा चौकार संघाची धावसंख्या एकोणचाळीस सात धावेची गरज बॉल आहे तेरा तेरा बॉलमध्ये एकंदरीत सात धावेची आवश्यकता आहे आर्पी लायन्स कन्स्ट्रक्शन विक्रमगड ऑन साईडला खेळायचं होतं ऑफ साईडला परंतु इथे ऑन साईडला चेंडू येतोय लॉंगॉनचा क्षेत्रक्षक वाईल्ड लाईफमध्ये आहे प्रत्येक गरज चेंडूला फील्ड करेल फेकेल आराम की सात सिंगल मेल आणि या सिंगलच्या सायने धावांची गती स्कोर कार्डवर चाळीस वर जाऊन पोहोचली आर्पी लायन्स कन्स्ट्रक्शन विक्रमगड या संघाची स्थिती पाहायला मिळते विपुल पाटीलला एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात आर पी लायन्स म्हटलं मोठमोठे खेळाडू त्यांच्या संघामध्ये असतात जेव्हा एक गाव एक फॉर्मॅटची स्पर्धा आणि त्यामध्ये ओपन चला वंश इलेव्हन उमरोळी संघाचा कॅप्टन आपण येऊन राहायचंय तर विनर विनर आपण पाहू शकणार आहोत तिसरा सामना केंद्रित टीम मिटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते सहा दाव्यांचं लक्ष आहे एक चांगलं क्रिकेट आज टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस त्यामध्ये अतिशय गुणवंत खेळाडू आणि आज पूर्ण महाराष्ट्रात टेनिस बॉल क्रिकेटचा थैमान वेगवेगळ्या विभागामध्ये मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत परंतु पालघर जिल्ह्याचं लक्ष या स्पर्धेला लागलेलं आहे या आपण जाऊया युसुफजी सय्यद यांच्याकडे संदेश धारणे वनशिवन संग संदेश धारणे चला टॉस टॉसबॉक्सकडे येऊन उभं राहायचं या सामन्याचा विजेता संघ लगेच टॉससाठी येईल आणि येताना आपली प्लेंग लेव्हलचे लिस्ट घेऊन संदेश धारणे हे लक्षात घ्या ओट कॉमेंट बॉक्स चाळीस धावा एक गडी बाद चार षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आता विजयासाठी बारा बॉल आणि सहा धावेची आवश्यकता आहे गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल अतुल जाधव तारापूर संघातून बिलॉंग करणारा हा खेळाडू अजूनपर्यंत मला तो सामना आठवतो एक गाव एक निलेश फायटर तारापूर संघ वाय एम सी ए यंग माणिकपूर कॅथोलिक असोसिएशनच्या माध्यमातून त्या मैदानात उत्कृष्ट गोलंदाजी केली गेली होती आणि तिथून त्याचा डेब्यू पाहायला मिळाला आणि पदार्पण केल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही यतीन जाधव किरण जाधव यांनी खूप चांगली साथ दिली होती यावेळेला ऑन साईडला खेळलाय फटका तर चांगला होता परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकत नाही आहेत आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना विश्वनाथ जाधवने एक चांगल्या खेळीला या ठिकाणी पूर्ण विराम लागला गेला परंतु चांगली खेळी पाहायला मिळाली विशूच्या बॅटमधून कौस्तुभ पाटीलने टिपलेला हा सुंदर झेल फलंदाज बॅक टू द पविलियन गॉन नवीन फलंदाज प्रोपरायटर म्हणून ज्यांची ओळख अकरा बॉल आणि सहा दावेची आवश्यकता आहे विक्रमगड या संघाला खूप चांगली फलंदाजी विश्वनाथचा जर आपण विचार केला तर सुपर बॅटिंग करत असताना सव्वीस दावा पंधरा बॉलमध्ये चार चौकार त्यामध्ये एकशे त्र्याहत्तर पूर्णांक तेतीसचा स्ट्राईक रेट आपल्याला मेंटेन केला गेला के ऍब्स फॅन्टॅस्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग बाय विश्वनाथ जाधव संघाची धावसंख्या चाळीस दोन गडी बाद खूप सुंदर सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस बॉल प्रीमियर लीग आणि आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा गोलंदाज अतुल जाधव विकेट टेकिंग गोलंदाज राईट मोर द विकेटने गुड डिलिव्हरी टप्पा अचूक पद्धतीने संतोष जाधव यावेळेला पाहायला मिळत आहेत उद्या त्याचे मोठे बंधू विजय जाधव या ठिकाणी पाहायला मिळतील टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील यांच्या संघामध्ये त्यांना कॉपरेट करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मात्र भूपेश पाटील रॉकीदादा या ठिकाणी पाहायला मिळतील शुभमची पाद्ये पाहायला मिळतील अल्पितदादा भोईर असतील आणि संपूर्ण सफाळेकर पाठिंबा देण्यासाठी असतील ऑन साईडला संतोष जाधवचा सा, खूप चांगला फटका पाहायला मिळतोय परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही आहे गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द पवेलियन गॉन बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहज स्वागत आहे अतुल जाधवने अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत स्वीकारले दोन विकेट मिळवलेत नऊ बॉल आणि सहा दावेची गरज काय सामना रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल चाळीस वर तीन गडी बाद झालेत बॉलो तयार अल्केश आताने ह्या वेळेला आपण पाहताय तिथे विकेट जाण्याची चान्सेस आहेत आणि इथे मे आया अशी स्थिती पाहायला मिळते आय राम गाय राम आता इथे बिकट परिस्थितीमध्ये संघ सापडला पी लायन्स कन्स्ट्रक्शन आणि सुंदर कमबॅक केलं इथे आपण पाहू शकतायत आर व्ही एस आर पॉवर हिटर सुपअप अप्रतिम कमबॅक करणं फार महत्वाची गोष्ट परिवर्तन ही काळाची गरज आहे इट इज नो नेवर लेट टू मेंड सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून त्याच प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं गेलं आहे ग्रेट फिल्डिंग जय विश्वकर्मा एक सेन्सिबल क्रिकेटर आपण पाहू शकाल बॅक टू द पविलियन ज्याने धानिव संघामध्ये पदार्पण केलं सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरामध्ये आणि पहिलाच मॅन ऑफ द मॅच खासदार चषक भिणार या ठिकाणी मात्र जबरदस्त खेळ करत आपल्या नावाची छाप उमटवली होती आता विकास दुबे अर्थातच काजू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं या खेळाडूला ज्या खेळाडूकडे मात्र आपण पाहतायत कॅलिबर आहे पोडेन्शियल आहे परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही बॉल आहे तुमच्याकडे आठ आणि आठ बॉलमध्ये सहा धावा अतुल जाधवने केलेला कमबॅक खरोखरच कौतुकास्पद गोलंदाजी अतुल जाधवची यावेळेला पाहायला मिळते तारापूरकर खुश असतील या खेळाडूवर जेव्हा आपल्या गावातील एक चांगला खेळाडू जेव्हा चांगलं प्रदर्शन करतो मोठ्या स्टेजवर त्यावेळेला खरोखरच कौतुकास्पद असतं अभिमानाने आपण सांगत असतो की आमच्या गावातील खेळाडू आहे चांगली गोलंदाजी करतो संघाची धावसंख्या चाळीसवर चार आता आठ बॉल आणि सहा धावा काय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकत नाही तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आठ बॉल आठ बॉलमध्ये सहा धावा विशाल तरे तेरा धावांची खेळी करतोय दहा बॉलमध्ये दोन चौकार एकशे तीसचा स्ट्राईक रेट मेंटेन केला गेलाय तर एका साईडला विकास दुबे फेस करेल या चेंडूला विशाल या वेळेला मात्र सामना करेल पैसा अतुल जाधवने तर सामन्यामध्ये जरूर पलटवार केलाय इथून आठ बॉल आहेत मनीष पाटील आपण पाहू शकतायत सातपाटीचा ब्रँड लेफ्ट हँड हार्ड इटर बॅटर परंतु आज त्याचा बोलबाला पाहायला मिळाला नाही कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वाची भूमिका असते चला थोडस स्पीडअप करा जरा गेम वेळ फार महत्वाची गोष्ट आहे पुन्हा एकदा बॉलर तयार अतुल जाधव त्यावेळेला बॅट एज पंकज पाटील आणि त्या ठिकाणी फेकी तर जरूर करतायत चेंडू अडला गेला आणि अशा वेळेला विशाल तरीला मिळाली एक धाव प्रयत्न चांगले होते चेंडूला स्टॉप केलं होतं वन बाऊन्स नाही तिथे फेकी थोडीशी स्लो झाली इथे एक धाव मिळाली एकीरणी संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर एक्केचाळीस सात बॉल आणि पाच धावेची आवश्यकता आहे पा सामना होता कुठे आला कुठे असं वाटलं की पाचव्या षटकात सामना फिनिश होईल परंतु हे आहे उत्तम दर्जाचं क्रिकेट म्हणून टेनिस बॉल क्रिकेट आज खूप पुढे चाललं आहे झपाट्याने टेनिस बॉलची प्रगती होत गेली आणि आज व्यावसायिक स्तरावर मोठमोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु या टेनिस बॉलचा सदैव आम्ही ऋणी राहू त्यांनी खेळाडूंपासून पंचपर्यंत समालोचक स्कोरर यूट्यूब लाईव्ह मंडप डेकोरेटर्स असतील अशा पद्धतीने कित्येक डी जे असेल यांना व्यवसाय मिळवून दिला याच टेनिस बॉलने म्हणून त्याचा आम्ही ऋणी आहोत अल्केश आताने चेंडूला येऊन दिलं सॉफ्टवेअरने खेळत असताना डिरेक्टेट करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सिंगल काही रोखू शकले नाहीत आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर लागली जाते जाऊन पोहोचते बेचाळीस सहा बॉल आणि चार धावेची गरज शोस्तुभ पाटीलचं मी कौतुक करेन या ठिकाणी आणि अतुल जाधवचं या ओ टू युसुफजी धन्यवाद प्रमोदजी चला विनयशील कॅप्टन आपण येऊन उभं राहायचं इकडे वंशील संदेश धारणे इनिंग सपल्या सपल्या आपण टॉस करणार दक्ष देख्या तद् मॅन ऑफ द मॅच देणार आहोत पहिला आपण टॉस करणार आहोत मॅन ऑफ दिला जाईल चला विनयशील संदेश धारणे आपण लगेच टॉस बॉक्सकडे येऊन उभारा Over to commentary box. दस्त कमबॅक केला गे गेलाय कौस्तुक पाटीलचं कौतुक करावं लागेल तिथून थोडस टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरली गेली आतापर्यंत सहा बॉल आणि चार धावेची आवश्यकता विनायक भुईर जेव्हा जेव्हा मात्र आपण पाहतो वेळ मिळतो तेव्हा आपल्या एक एक फॉर्मॅटला तो वेळ वे देतो त्याचप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटला वेळ देतो इतरत्र आपण पाहिलंय लेदर क्रिकेटचा क्लास त्याचा आपण सातत्याने पाहिलाय असा अर्नाळाचा ब्रँड कारण अर्नाळा जे समुद्रकिनारी गावं आहेत त्यांना खास करून हक्काचं मैदान नसतं आणि अशा वेळेला त्यांचं मैदान कोणतं तर समुद्र बीच भरती आणि ओहोटी याच दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात ऑफ साईडला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला गेला आहे डिरेक्ट हिट करण्याचा इरादा होता एकदा वर्जित केली जाते चिकी सिंगलच्या माध्यमातून एक एक धाव खूप महत्त्वपूर्ण असते लाईफ लाईन म्हटले गेले संजीवनी म्हणून ओळखले गेले संघाची धावसंख्या फलकावर त्रेचाळीस आता बॉल आहेत पाच आणि पाच बॉलमध्ये तीन धावा फक्त म्हणून चालणार नाही आहे शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेट जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते एक एक रन्स आणि एक एक बॉलसाठी झगडताना संघर्ष करताना आणि संघर्षाशिवाय जीवन नाही आहे जर आयुष्यात तुम्हाला खूप काही संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा कारण देवसुद्धा त्यांना संधी देतो ज्यांच्यामध्ये दे ती क्षमता असते संघाची धावसंख्या आत्तापर्यंत आपण पाहतो त्रेचाळीस पाच बॉल आणि पाच बॉलमध्ये तीन धावेची आवश्यकता सुपर ऑन साईडला विशाल तरे बुद्धिमत्तेच क्रिकेट खेळत असताना सिंगल मधून डबल कन्व्हर्ट केली जाईल का प्राक्तन किरी पुढे सरसावत आहेत तत्पूर्वी दोन धावा गुड रनिंग बिटवीन द विकेट टाळ्यांचा गजर होत असताना पाहायला मिळतो आर पी लायन्स कन्स्ट्रक्शन विक्रमगड या प्ले स्टँड मधून व्हायला हवा आता मात्र बॉल आहे चार आणि चार बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता स्कोर इज लेवल मॅच विशाल तरेचं संयमी खेळी आणि विलक्षण कामगिरी आत्तापर्यंत राहिले कोणत्या कंडिशनमध्ये कसं खेळावं शॉर्ट सिलेक्शन कसे असावेत असं नाही आहे विशाल तरेने मात्र वेडेवाकडे स्ट्रोक खेळले तर प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट त्याने खेळलेले आहेत म्हणजेच विशाल तरेला माहिती आहे प्रत्येक चेंडू हा षटकार आणि चौकारासाठीच मारावा हे काही भाष्य नाही आहे टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये म्हणा चार बॉल एक ऑल दॅट ग्लिटस इज नॉट गोल्ड चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे आणि प्रत्येक चेंडू हा मात्र बॅटच्या रडारमध्ये येणार नाही आहे कधी कधी गोलंदाजाला सन्मान द्यावा लागतो चार बॉल एक सुपर बॅडिंग कौतुक करेन यावेळेला विशाल तरेचं क्षेत्रक्षण जवळ घेतलं गेलंय अम्रेला टाईपमध्ये आपण पाहतायत जणू काही मुंबईची ट्रॅफिक जाम झाले त्यावेळेला सुंदर चेंडू तर पाहायला मिळाला इथून एकदा येईल का पाहता पाहता या ठिकाणी पंकज पाटील पालन यांच्या हातातून चेंडू सुटला बाईकच्या स्वरूपात सु एक धाव मिळाली आणि एक धाव होती ती विजयाची विशाल तरेला सुरेख साथ दिली ती विकास दुबे अर्थातच आपण पाहू शकता आहेत मिस्टर काजूने कारण विकास दुबेकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे परंतु त्याने सिच्युएशननुसार खेळ मात्र संघाला आणि स्वतःला डावाला सावरलं चला विनट टीम लगेच कॅप्टन आपण या ठिकाणी यायचं आहे वेळेची दिरंगाई न करताना आणि मॅन ऑफ द मॅचकडे वळूया विश्वनाथ जाधव आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर विश्वनाथ जाधव दोन ओवर पंधरा धावा तीन गडी बाद आणि फलंदा फलंद